नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर चौधरी स्वागत करीत आहे आपली माझ्या नेचर झूलॉजी यूट्यूब व्हिडिओ चॅनलमध्ये। आज मी आपल्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो आपण पाहिल्यावर आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही। आजचा हा व्हिडिओ माझ्या वॉकिंग स्टिक अमेझिंग फॅक्ट्स ऑन डायट हॅबिट या इंग्रजी व्हिडिओचे मराठी रूपांतर आहे। या मराठी व्हिडिओचे नाव आहे एसटी कीटक आश्चर्यचकित करणारे खाद्य सवयी तथ्य। एसटी कीटक म्हणजे काय, तो कुठे आढळतो, तो काय खातो, त्याच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत, तो कसा दिसतो, त्याचा रंग आकार व बाह्य संरचना कशी आहे व आश्चर्यचकित करणारे तथ्य तरी काय आहे, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर बघूया हा व्हिडिओ। पण या ठिकाणी पाहू शकता एक कीटक ज्याला मराठीत एसटी कीटक म्हणतात व इंग्रजीमध्ये स्टिक इन्सेक्ट म्हणतात, तो टासनी चतुर म्हणजेच डॅमसेल फ्लाय या दुसऱ्या कीटकाला खात आहे। चतुर म्हणजे देवाचा घोडा, जो पूर्णपणे मांसाहारी भक्षक कीटक आहे। हा आहे एसटी कीटक। तो संधिपाद संघातील कीटक वर्गातील कीटक आहे। तो जगामध्ये उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात दिसून येतो। भारतामध्ये त्याच्या जवळपास 78 प्रजातीची नोंद ही भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग किंवा झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने केलेली आहे। जगामध्ये त्याच्या जवळपास 3000 प्रजाती आहेत। एसटी कीटक झाडाची पाने फांद्या काटक्यांप्रमाणे दिसतो। त्याचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो। सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे तो आपला रंग व स्वरूप बदलू शकतो, म्हणून तो आपल्याला किंवा त्याच्या शत्रूला सहजासहजी दिसत नाही। त्याच्या शरीराचे डोके वक्ष व उदर असे तीन भाग असतात। डोक्याला स्पृशा म्हणजे अँटीनी, डोळे व मुखांग म्हणजे माउथ पार्ट असतात। वक्षाला पाय व काही प्रजातीमध्ये पंख असतात। पण ह्या ठिकाणी आपण जो एसटी कीटक पाहत आहात त्याला पंख नाहीत। त्याचे शरीर बारीक उगोलाकार चिंचोळे लांब आहे। याचे शरीराची लांबी साधारण 2 ते 30 सेंटीमीटर असते। पण ह्या ठिकाणी आपण जो एसटी कीटक पाहत आहात त्याची लांबी 12 ते 15 सेंटीमीटरचे जवळपास आहे। एसटी कीटक हा वनस्पती भक्षी म्हणजे शाकाहारी व निशाचर नॉक्चर्नल असल्याचे आतापर्यंत अनेक संशोधकांनी नोंद केलेली आहे। कोणीही तो मिश्रहारी व दिनचर असल्याचे लिहिलेले नाही। पण मला तो या ठिकाणी कीटक भक्षी किंवा मिश्रहारी व दिनचर असल्याचे दिसून आले आहे, तेच मी आपणासमोर दाखवित आहे। चतुर कीटकाला ह्या ठिकाणी तो आपले पुढचे पायात पकडून तोंडाने खात आहे।
मित्रांनो, एसटी कीटक किंवा स्टिक इन्सेक्ट हा चतुर कीटकाला म्हणजेच डॅमसेल फ्लायला खात असल्याचे मी प्रथमच सप्टेंबर 2016 पाहिले व तशी नोंद घेतली. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की एसटी कीटक वनस्पतीप्रमाणेच प्राणीसुद्धा संधी मिळाल्यास व उपलब्ध झाल्यास खातो. तसेच तो निशाचर प्रमाणेच दिनचर देखील आहे. म्हणून एसटी कीटकाची मिश्रारी खाद्य सवय व दिनचर सवय या घटना कीटक शास्त्रज्ञांसाठी आश्चर्यचकित करणारे तथ्य आहे. या ठिकाणी बुलबुल पक्ष्याचा जवळचा आवाज ऐकून एसटी कीटक त्याचे खाद्य खाण्याचे थांबवतो व सावध झाल्याचे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण अतिशय काळजीपूर्वक सूक्ष्म निरीक्षण केल्यास अतिशय स्मॉल असा कंपाऊंड आय दिसून येत आहे. येथे आपण पाहू शकता एसटी कीटकाने चतुराचे डोके व वक्ष जवळपास खाल्लेले असून तो चतुराचे पंख खाली टाकत आहे. तसेच आपण ह्या ठिकाणी एसटी कीटकाचे माउथ पार्ट्स किंवा मुखांग निरीक्षण करू शकता. निसर्गप्रेमी मित्रांनो, कसा वाटला माझा हा व्हिडिओ? असेच प्राण्यांविषयी, कीटकांविषयी, फुलपाखरांविषयी आकर्षक आश्चर्यचकित करणारे सत्य तथ्य पाहण्यासाठी माझे नेचर झूलॉजी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला कमेंट, शेअर व लाईक करा, जेणेकरून स्टिक इन्सेक्ट हा हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी
बरोबरच. तो मिश्रहारी किंवा ऑम्निव्होरस आहे ही माहिती सर्व निसर्गप्रेमी तसेच कीटकशास्त्र संशोधक यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. अगेन थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.